केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या बेताल वक्तव्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून यवतमाळ येथील दत्त चौकात रस्त्यावर उतरून शिवसैनिकांनी आंदोलन केलंय. तर शिवसेना प्रमुख मातोश्री विरोधात कोणत्याही प्रकारचं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही, त्यामुळे आता पापाचा घडा भरला असून मिळेल तिथे शिवसैनिक एन्काउंटर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी दिलाय. सिद्धांनी निश्चित या ठिकाणी पतनाला येईन ते सुद्धा मातीत गेल्याशी राहणार नाही. याचा पापाचा घडा भरलेला आहे मित्रांनो. संपूर्ण शिवसेनेक एक जनसंप उभडलेला आहे, ज्या बाळासाहेबांना शिवसैनिक दैवत मानते, ज्या उद्धवसाहेबांना महागडच्या मुख्यमंत्री आहे आणि अतिशय चांगलं काम करत आहे, याचा पापाचा घडा भरल्यामुळे समस्त महाराष्ट्रातील संपूर्ण शिवसैनिक एक क्रोधामध्ये आहे. या ठिकाणी कोण्या वेळेस कोणची अघटित घटना वेळी सांगता येणार नाही. ज्याला एक वेळा शिवसेनेनं वाचवलं होतं, ज्याचं एन्काउंटर होणार होतं, तेच शिवसेना वाचवणार होती. मी या ठिकाणी सांगतो, याचं एन्काउंटर शिवसैनिक महाराष्ट्रातला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याचा पापाचा घडा भरलेला आहे, निश्चित होईल. याच्यात कोणाच्या मनात काही शंका नसो. याच्या घरावर शिवसैनिक चाल करून गेलाय, यांनी जन जे आशीर्वाद यात्रा काढली यांनी काढून दाखवावं आणि यांनी घरून जाऊन दाखवावं. शिवसेनेमध्ये अनेक माथेबडू शिवसैनिक आहे. शिवसेना प्रमुखाचा मातोश्रीचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मिळेल तिथे, मी तर मला मिळालं तर मी करील. माझ्यासारखे हजारो शिवसैनिक या महाराष्ट्रामध्ये या भूमीमध्ये या शिवराच्या भूमीमध्ये जन्माला घातलेले आहे आणि निश्चित त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. या केलेला निषेध, या वक्तृत्वाचा निषेध करतो आणि संबंध शिवसैनिकाला आवाहन करतो, ज्या ठिकाणी मिळेल त्याचा आपण एन्काउंटर आपणच वाचवलेला आहे, आपल्यालाच करायचं आहे. फुनगाड बांधा, याचे एन्काउंटर करायला निघा, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.